ठीक आहे. मी टू म्हणजे मला एखाद्या माणसाची गरज होती म्हणून त्या माणसाचा मी सुद्धा उपयोग करून घेतला आणि 4 वर्षांनी तो माणूस मला नाही म्हणाला तर मी मीटू मध्ये जात नाही. मला एखादा माणूस फ्लर्ट करताना कळत होता तेव्हा मी ते एन्जॉय केलं. आता मला तिसरी व्यक्ती आवडते म्हणून हा व्यक्ती मला नकोय म्हणून मीटू नाही. सो जेव्हा ते हॉलिवूड मध्ये सुरू झालं मीटू मुव्हमेंट तेव्हा ते खूप खरंच मीटू लेवलला राहिलं होतं. आपण ना ते खूप डायल्यूटच केलं आता. म्हणजे हॉलिवूड मध्ये सगळ्या सक्सेसफुल ऍक्ट्रेसेसने मीटू बद्दल बोललं की मेरिल स्ट्रीप आहे. मला मान्य आहे की त्यावेळेला 10 वर्षापूर्वी काही बायकांवरती असं झालं असेल तेव्हा त्यांच्याकडे वाचा नव्हती, त्यांना बोलायची हिंमत नव्हती किंवा काही नव्हतं. पण आता 10 वर्षांनी उठून तुम्ही एवढं सगळं बोलता कुठल्याही व्यक्तीविषयी, ती मुवमेंट तितकीच खरी आणि जेन्युइन आहे का हे कळण्याचं आता काहीच होत नाही. पण येस, हे मात्र नक्की, या मीटू मुवमेंटचा फायदा आता आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला, जो सरांचा प्रश्न होता, त्यांना उपयोग आला. कारण आता पुरुष पण घाबरले आहेत ना, नको बाबा रोज सकाळी प्रत्येक पुरुषाला टेन्शन, आज माझं नाव येत आहे. कदाचित पुढची जी पिढी आता या क्षेत्राकडे येते त्यांना थोडासा बचत बसेल असं मला वाटतं. आधी जे घडलंय त्याच्यामध्ये आता 10-10 वर्षापूर्वीचं 5 वर्षापूर्वीचं लोपावून करण्यात काही अर्थ नाही. कारण त्यावेळेला मग तुमच्या ती स्ट्रेंथ नव्हती का? पत्रकार त्यावेळेलाही होतेच की, त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता पण त्याला पत्रकार होतेच, पेपर लोक वाचायचेच वाचायचे. म्हणजे आता कदाचित थोडे 80% तुम्ही म्हणू शकाल की आता 20% घटलंय पेपर वाचणं लोकांचं. एक आधीची पिढी आहे, माझ्या आईला रोजचा काही पेपर लागतोच वाटतो. 5 मिनिटात भले वाचून ठेवते कारण काही तिला असं वाटतं वाचणार का नाही, पण तिला पेपर नाही आला. माझ्या घरी पेपर येत नाही मुंबईला कारण मी घरीच नसते, पण ती आली की मी पेपर बोलव, मी पेपरवाला सांगते बाबा आई आली 8 दिवस पेपर टाकत होतो. ती पिढी पेपर वाचणारी आहे. सो त्याही वेळेला पेपर, इनफॅक्ट त्यावेळेला संपादकीय वाचायचे लोक, म्हणजे संपादक काय लिहितो. सो मीडिया नव्हती अशातला भाग नाही आहे, एवढी पॉवरफुल नव्हती मान्य. आता त्या गोष्टींचा सगळा उजाळा आणि उगळत राहण्यापेक्षा मला असं वाटतं पुढे येणाऱ्या पुढच्या पिढीला मीटूचा खूप फायदा होणार आहे. कारण आता एक थोडा बचत बसलाय की ही बाई काही CCTV शूट करत नसेल ना, हिचा मोबाईल कॅमेरा ऑन नसेल ना, ही बाई आपल्या गोष्टीचा. पण मला थोडंसं असं वाटतं ते दोन्हीकडनं झालंय आणि मीटू मुवमेंट ही दोन्हीकडनं होणाऱ्या लोकांमुळे नाही होऊ शकत. एका व्यक्तीने अत्याचार केला आणि दुसरी व्यक्ती ती भुगतीये तर ते मीटू होईल. आपण आत्तापर्यंत जे काही 2-3 गोष्टी बघल्या तर आपण आता जे ऐकून ते दोन्हीकडनंच झालेलं, फसलेली प्रकरणं असतात ना आपण म्हणतो ती मीटू नाही होऊ शकत.